निर्जला एकादशीची छान अशी माहिती, व्रताची माहिती जाणून घेऊया. दरवर्षी ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी व्रत केले जाते. हे व्रत सर्व एकादशी व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. निर्जला एकादशीच्या नावावरूनच हे व्रत अन्न पाण्याशिवाय पाळले जाते. आता आपण निर्जला एकादशीचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्याने माणसाला सर्व एकादशी व्रताचे पुण्य प्राप्त होते. हे अतिशय कठीण व्रत आहे, कारण त्यात पाणी देखील घेतले जात नाही. विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे भीमसेनांनी निर्जला एकादशीचे व्रत केले होते. सर्व पांडवांनी निर्जला एकादशीचे व्रत देखील पाळले, त्यामुळे याला पांडव एकादशी असेही म्हणतात. मंडळींनो, आता आपण जाणूया की भीमाने निर्जला एकादशीचे व्रत का ठेवले. पौराणिक कथेनुसार भीमसेनला खूप भूक लागली होती, त्यामुळे तो कधीही उपवास करत नव्हता. पण मृत्यूनंतर मोक्ष मिळावा, पुण्य मिळावे अशी त्यांची इच्छा होती. असे व्रत असावे असे त्यांना वाटत होते. ज्याचे पालन केल्याने ते पापमुक्त होतील आणि मोक्षही मिळेल. त्यानंतर त्यांना निर्जला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. ऋषींच्या सांगण्यावरून त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत ठेवले. व्रताचा पुण्य परिणाम आणि विष्णूच्या कृपेमुळे तो पापमुक्त झाला आणि शेवटी मोक्ष प्राप्त झाला. मंडळींनो, आम्ही खूप मेहनत घेऊन ही सगळ्या प्रकारची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. तरी आपण सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करून सहकार्य करावे ही विनंती.